नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नाणी व नोटा या पाठाच्या मागच्या भागात आपण पाहिले की नाणी व नोटा यांचे सुट्टे कसे करायचे मोड कसे करायचे हे आपण शिकलो आजच्या या पाठात आपण नाणी व नोटा यांचे बंदे कसे करायचे त्याचप्रमाणे लहान मूल्याच्या नोटा आणि मोठ्या मूल्याच्या नोटा यांच्यामध्ये पटीतील फरक काय असते हे या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आत्तापर्यंत आपण पाहिले सुट्टे करणे परंतु आता आपल्याला पाहायचं आहे बंदे करणे बंदे करणे म्हणजे काय तर एखाद्या रकमेच्या लहान मूल्याच्या नोटा किंवा नाणे देऊन तेवढ्याच रकमेची जास्त मूल्याची नोट किंवा नाणे घेणे म्हणजे बंदे करणे होय तर आता पाहूया त्याचे उदाहरण आपल्याला या ठिकाणी नोटा दाखवलेल्या आहेत ज्या लहान मूल्याच्या आहेत आणि आपल्याला त्यापासून ते तेवढ्याच रकमेची जास्त मूल्याची नोट घ्यायची आहे जर पन्नास रुपयाच्या दोन नोटा आहेत आणि त्यांचे बंदे करायचे आहेत तर किती होतील बरोबर म्हणजे शंभर रुपये इकडे सुद्धा पाहिले आपण तर समजा पन्नास रुपये इकडे वीस वीस आणि दहा वीस आणि वीस चाळीस होतात चाळीस आणि दहा पन्नास होतात म्हणजे हे पन्नास आणि हे पन्नास असे एकूण शंभर रुपये होतात म्हणून या ठिकाणी उत्तर येते शंभर रुपये याला म्हणतात बंदे करणे म्हणजे इथं दोन नोटांऐवजी एक शंभर रुपयाची नोट घेतली तर आपल्याला तेवढ्याच मूल्याची नोट मिळते याच पद्धतीने दुसरं उदाहरण आपल्याला बंदे करण्यासाठी दाखवलेले आहे ते पाहूया आपल्याला या ठिकाणी दहाच्या तीन नोटा दाखवलेल्या आहेत आणि पाचचे चार नाणे दाखवलेले आहेत आपल्याला यांचे बंदे करायचे आहेत मग आपण बंदे करूया पाचचे चार नाणे म्हणजे किती दोन नाणी घेतली तर दहा रुपये होतात मग चार नाणी घेतली तर वीस रुपये होतात हे झाले वीस आणि दहा मिळवले तीस अजून दहा मिळवले चाळीस अजून दहा मिळवले पन्नास म्हणजे या ठिकाणी बंदे होतात पन्नास रुपये जे याच्या बदल्यात आपण पन्नास रुपये मूल्याची नोट घेऊ शकतो त्याच पद्धतीने इकडे सुद्धा वीस रुपये वीस रुपये आणि दहा रुपये यांचे जर आपल्याला बंदे करायचे असेल तर वीस वीस चाळीस आणि दहा पन्नास म्हणजे पन्नास रुपये हे बंदे या ठिकाणी होतात म्हणजे बंदे करणे ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल म्हणजे काय एखाद्या रकमेच्या लहान मूल्याच्या नोटा किंवा नाणी देऊन तेवढ्याच रकमेची जास्त मूल्याची नोट किंवा नाणे घेणे म्हणजे बंदे करणे होय आणि हे बंदे करणे सुट्टे करणे आपल्याला जमले तर आपण दैनंदिन व्यवहार चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो यापुढचा घटक आहे नोटांचे पट्टीतील मूल्ये आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे नोटांचे पट्टीतील मूल्ये उदाहरणार्थ या ठिकाणी शंभर रुपयाचे नोट दिलेले आहे आणि त्याचे जर आपल्याला सुट्टे करायचे असतील तर दहा रुपयाच्या दहा नोटा घ्याव्या लागतात आणि जर पन्नास रुपयाच्या नोटा घेतल्या तर आपल्याला दोन नोटा मिळतात यावरून काय कळते तर शंभर रुपयाच्या नोटेचे मूल्य दहा रुपयाच्या नोटेच्या मूल्याच्या दहा पट असते किंवा शंभर रुपयाच्या नोटेचे मूल्य पन्नास रुपयाच्या नोटेच्या मूल्याच्या दुप्पट असते म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय लक्षात येईल की शंभर रुपयाच्या नोटेचे मूल्य हे दहा रुपये नोटेच्या दहा पट असते आणि पन्नास रुपये नोटेच्या मूल्याच्या दुप्पट असते अशाच पद्धतीने पुढचं उदाहरण पाहूया या ठिकाणी तुम्हाला पाचशे रुपयाचे नोट दाखवले आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे सुट्टे दाखवलेले आहेत शंभर शंभरच्या पाच नोटा घेतल्या म्हणजे त्याचे सुट्टे झाले आहेत आणि पन्नास रुपयाच्या दहा नोटा घेतल्या ते सुट्टे दाखवलेले आहेत यावरून आपल्याला काय कळते तर पाचशे रुपयाच्या नोटेचे मूल्य शंभर रुपयाच्या नोटेच्या मूल्याच्या पाच पट असते कारण इथे बघा एक दोन तीन चार आणि पाच पाच नोटा घेतल्या म्हणजे पाच पट पाचशे रुपयाचे मूल्ये शंभर रुपयाच्या नोटेच्या किती पट असते पाच पट असते किंवा पाचशे रुपयाच्या नोटेचे मूल्य पन्नास रुपयाच्या नोटेच्या मूल्याच्या दहा पट असते कारण पन्नास रुपयाच्या दहा नोटा घेतल्यावर आपल्याला पाचशे रुपयाचे सुट्टे मिळतात म्हणून पाचशे रुपयाच्या नोटेचे मूल्ये पन्नास रुपयाच्या नोटेच्या दहा पट असते हे आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळेल आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे त्याच पद्धतीने पुढचं उदाहरण अजून बघता येईल या ठिकाणी एक हजार रुपयाची नोट दाखवलेली आणि एक हजार रुपयाचे आपण सुट्टी कसे घेऊ शकतो पाचशे रुपयाच्या दोन नोटा आणि शंभर रुपयाच्या दहा नोटा यावरून आपल्या काय लक्षात येईल की एक हजार रुपयाच्या नोटेचे मूल्य पाचशे रुपयाच्या नोटेच्या मूल्याच्या किती पट असते दोन नोटा घेतल्या म्हणून किती पट आहे दोन पट त्याच पद्धतीने एक हजार रुपयाच्या नोटेचे मूल्य शंभर रुपयाच्या नोटेच्या मूल्याच्या किती पट असते तर शंभर रुपयाच्या आपण किती नोटा घेतल्या दहा नोटा घेतल्या म्हणून एक हजार रुपयाच्या नोटेचे मूल्य शंभर रुपयांच्या नोटेच्या मूल्याच्या दहा पट असते कारण इथे दहा नोटा घेतल्या म्हणून इथे दहा पट असते हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण नाणी व नोटा यांचे सुट्टे कसे करणे त्यांची मोड कशी करणे त्याच पद्धतीने त्यांचे बंदे कसे करणे त्या नोटांच्या पट्टीतील मूल्य काय आहे हे समजून घेतलेले या पाठावर आधारित दोन उपक्रम तुम्हाला करायचे आहेत पहिला उपक्रम असा नाणी व नोटा घेऊन ते पैसे सुट्टे करणे त्यांची मोड करणे त्यांचे बंदे करणे यांचा तुम्ही सराव करायचा आहे यासाठी तुम्ही घरात आई वडील भाऊ बहीण कोणाकडून तरी पैसे घ्या ते पैसे घेऊन बंदे करणे सुट्टे करणे याचा सराव करा म्हणजे तुम्हाला व्यवहार ज्ञान कळेल आणि व्यवहारात त्यांचा वापर कसा करतात बंदे कसे करतात सुट्टे कसे करतात हे कळेल त्याचप्रमाणे तुम्ही दुसरा उपक्रम असा करायचा आहे की आपल्याकडे दुकानामध्ये नकली नोटा भरपूर मिळत असतात त्या नकली नोटांचा संग्रह करा त्यांच्या सहाय्याने तुम्ही सुट्टे करणे बंदे करणे मोड करणे या सर्वांचा सराव करा आणि त्यातून व्यवहार ज्ञान शिकण्याचा प्रयत्न करा धन्यवाद